आज पुन्हा एकदा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारला. कोल्हापुरातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी टाउन हॉल गार्डनमध्ये एकत्र येत आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी केला अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. दरम्यान बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं पुन्हा एकदा सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी यांनी टाउन हॉल गार्डनमध्ये एकत्रित येत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार आमची फसवणूक करत असून सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. मुदत संपाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातले 65 ते 70 हजार कर्मचारी आणि शिक्षक या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. काल संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सचिव यांच्यासोबत बैठक झाली. कुठलंही ठोस आश्वासन न दिल्यामुळं हा संपाचा निर्णय झालेला आहे. या संपामुळं सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे ह्याची कल्पना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिली आहे. या संपात शिक्षक आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे ह्याची कल्पना दिली आहे. पण ह्या शासनाला सर्वसामान्य नागरिकांचं काही हित नाही, विद्यार्थ्यांचं हित नाही, शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचं कुठलंही हित नाही. आणि त्यामुळं आजच्या संपाच्या पहिल्या दिवसाची दखल न घेता जर वेळ काढूपणा केला तर हा लढा अधिक तीव्र होईल. आणि महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय असं म्हणून 1 कोटीचा मतदानाचा गट्ट आमच्याकडे आहे. तिची ताकद आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही.